नमस्कार. आज दिनांक 3/9/2024 वार मंगळवार. के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. मी प्रथमतः सर्व या यूट्यूब चॅनलचे झालेले सभासद यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्या या के डी चौधरी यूट्यूब चॅनलचे सभासद झालात. आणि आज मला अभिमान वाटतो की 20,000 सबस्क्रायबर ह्या यूट्यूब चॅनलचे झालात. आणि खऱ्या अर्थानं 20,000 कुटुंबामध्ये साधारणतः प्रत्येकाकडं एक शेतकरी आपण पकडला तर 2-3-4 जर कुटुंबातले सदस्य पकडले तर साधारणतः 50,000-60,000 लोकांपर्यंत हा यूट्यूब चॅनल पोचला. त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि म्हणून मी मनापासून आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी 31 ऑगस्टच्या अगोदर 1-2-3 दिवस सर्व शेतकऱ्यामध्ये एक चर्चा तयार झाली की बाजार मंदी होणार, मंदी झालेत आणि जाग्यावरती जे माल खरेदी करतायत त्या शेतकऱ्यांनी रेट रिव्हर्स केले. हेही शेतकरी बांधवांनी बोलून दाखवलं आणि मलाही काल तसा त्याचा अनुभव आला. 190 रुपयाने खरेदी करणारी बाग ही 190 मागून त्याच व्यापाऱ्याने 170 रुपयाने मागितली. 31 ऑगस्टच्या अगोदर मी काही शेतकऱ्यांकडे फिरलो. त्या त्या गावामध्ये 140 रुपयाने मागितलेले सौदे 120-125 रुपयाने मागितले गेले. परंतु एक लक्षात घ्या, या सर्व घडामोडी पाहता आपल्याला कुठंतरी कैचित पकडलं जाते. 31 ऑगस्टच्या अगोदर वातावरण चांगलं होतं, त्यावेळेसही रेट चांगले होते. पाऊस पडणार आहे त्या पिरियडला बाजार मंदी होणार आहे आणि मंदी झाली की आपण सौदे करायचे आणि झालेले सौदे हे पुन्हा वातावरण उघडल्याच्या नंतर माल घेऊन जायचे आणि त्यावेळेस त्याचे फायदे हे समोरच्या ग्राहकांनी घ्यायचे. यातनंच मला हे जाणवतं आहे कारण 190 सौदा काल ज्या शेतकऱ्याचा झाला, उद्धव शिवाजी गिरमकर हा शेतकरी श्रीगोंद्याहून आला आणि त्यांनी शेतकऱ्यांनी जे सौदा 170 मागितला कॅन्सल केला आणि मार्केटमध्ये त्याची 190 रुपये गोटी आणि वर 350 रुपये रेट हा त्या शेतकरी बांधवाला मिळाला आणि 267 रुपयाचा ॲव्हरेज त्या शेतकऱ्याला पाहायला मिळाला. असे अनेक सौदे होते काल की जे कॅन्सल झाले होते किंवा कॅन्सल केले गेले होते आणि शेतकरी मार्केटला घेऊन आले होते. त्यांना 30-30, 40-40, 50-50 रुपयाचे फायदे हे काल झालेले मला जाणवले आणि गिरमकरांना तर 100 रुपये किलोचा फायदा हा ॲव्हरेजली झाला. म्हणजे 170 ऐवजी 267 रुपयाचा ॲव्हरेज मिळाला. मला ह्यातनं एक जाणवत आहे की मंदी नसताना ही मंदी केली जाते. आणि मग असे काही व्यापारी आजही चांगले आहेत की जागेवरती आजही चांगल्या रेटमध्ये सौदे घेत आहेत आणि मार्केटं कुठी ढासळलेली नाही आहेत. पण मार्केटं ढासळतील ती कोणत्या मालाला, जे 2-3 दिवस ओले माल बाजारात येतील त्याला 4-2 रुपयाचा हा नक्कीच फरक पडेल. हेही मी अगोदर सांगितलं होतं आणि त्याचा परिणाम मला आज बाजारपेठेत जाणवला. जे ओले माल होते त्याचे 4-2 रुपये नक्कीच कमी झाले, परंतु जे सुके माल होते त्याचे आजही रेट टाईट आहेत. आजही 200 रुपयाच्या वर ॲव्हरेज पडतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे 2 दिवस निघून जातील. 6 सप्टेंबरपर्यंत पाऊस सांगितलेला आहे, परंतु पाऊस योगायोगानं ज्या भागात डाळिंब आहे त्या भागात जास्त झालेलं नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही आहे, पण उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी नक्कीच पाऊस आहे. परंतु अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर जर माल खराब होत असेल तर नक्कीच माल टिपका येत असेल तर काढला पाहिजे. ओले माल आपण विकू शकतो, परंतु जर चांगले माल असतील आणि 2-4 दिवस दम काढत असेल काढणीला, तर त्याच्यामध्ये रेट हे वाढणार आहेत. हेही आपल्याला मी नमूद करू इच्छितो कारण आज बाजारपेठेमध्ये सगळीकडं माल कमी होता. काल बैलपोळा होता, पावसामुळं माल काढता आले नाहीत आणि जे सुके माल होते त्याच्यामध्ये कुठलाही परिणाम जाणवला नाही. गणपतीचा हा पिरियड आहे,
पाच तारखेपर्यंत आपल्याला जेवढा माल काढता येईल गणपतीसाठी मी काढायला सांगितलं आहे, त्यानंतर खाणारे जे माल आहे म्हणजे जे रेग्युलर माल आहे त्या मालाचा कुठलाही गणपतीचा इफेक्ट हा होणार नाही, कारण तो खाण्यासाठी पुढं माल जाणार आहे. परंतु गणपतीसाठी आपण हिरवे जर आणत असाल ते बिलकुल विकत नाही, त्याला वर कलर पाहिजे, लहान गोटी असू द्या कलरचीच विकली जाते. आणि आपण गणपती हरताळका म्हणून एकदम जर कच्चे आणत असाल, कवळे आणत असाल, तर ते माल विकले जाणार नाही आहे. आणि चांगल्या मालावरती कुठलाही परिणाम ह्या पावसाचा झालेला नाही आहे. आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी भयभीत होता कामा नये. आज खऱ्या अर्थानं जो आपल्याला गुजरातचा इफेक्ट होणार होता, गुजरातमध्ये भयंकर पाऊस आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि पहिल्या थोड्याच पावसात ज्यावेळेस माल भिजले ते सर्व माल पोचल्यानंतर बॉईल झाले, गेलेलं जागेवरचं ग्राहक हे रिटर्न आलं आणि पुन्हा महाराष्ट्रातल्याच मालाला डिमांड हीच राहिलेला आहे. कर्नाटकच्या मालाचा अजून इफेक्ट नाही, कर्नाटकचा माल अजून काही दिवसांनी चालू होईल, पण तोपर्यंत गडबडून न जाता आपण माल तोडले पाहिजे. खऱ्या अर्थानं या वर्षीचा जर आपण रिपोर्ट पाहिला तर माल खूप कमी आहे. आणि माल कमी असताना जर आपल्याला कोण फसवत असेल तर मार्केटिंगमध्ये आपण त्याची माहिती घेतली पाहिजे. आणि बऱ्यापैकी जर आपल्याला फायदा मार्केटमध्ये होत असेल किंवा जागेवर चांगला व्यापार येत असेल तर चांगल्या व्यापाऱ्याकडनं दोन पैसे घडत असतील तर मोकळं आलं पाहिजे. मोकळं येऊन बाजारपेठ तपासली पाहिजे आणि मग जर जागेवर योग्य असेल ग्राहक तर आपल्याला घरात एकमत जागेवर होत असेल तर जागेवर जरूर द्या. पण आता बऱ्याचशा घराघरामध्ये द्विधा मनस्थिती झालेली आहे. दोन जणांचं मत मार्केटच्या बाबतीत वळतंय, दोन जणांचं जागेवरती वळतंय. तर ज्यांचं निगेटिव्ह मत आहे त्यांनी मोकळं मार्केटला या, आपला अभ्यास करा आणि जागेवरचा सौदा आणि मार्केटचा सौदा ह्याच्यात काय तफावत पडलेली आहे हे एकदा चेक करा. उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आता पाऊस आहे, दोन तीन दिवसात माल जरी वाढले तरी तिथेही काही परिणाम होणार नाही. आणि आज पुण्यामध्ये चांगली आवक असताना कुठलाही बाजारपेठेमध्ये पावसाचा परिणाम झाला नाही आणि दोन दिवस निघून जातील, कुठलाही परिणाम होणार नाही. आणि म्हणून माझी तळमळ हीच आहे की आपण जागेवर जर सौदे कमी रेटमध्ये दिले आणि पुढं ते विक्रीला त्याच पद्धतीने कमी रेटमध्ये माल गेला तर आपणच आपल्या मालाची मंदी करतो आहे की काय, हा आपल्याला मनाला पडलेला प्रश्न असू शकतो का हेही तपासा. कारण दिवाळीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये बाजार पडणार नाही हे मी छातीटोकपणे सांगतो आहे. आणि जाग्या जाग्यावरती गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी भयभीत झाल्याच्या नंतर हाच प्रश्न विचारला होता, मंदी झाली का, मंदी होणार का. मी एकच सांगितलेलं, मंदी होणार नाही. हे दोन दिवस पावसाची निघून गेल्यानंतर जो करंट आपल्याला पाहायला भेटेल तो पाठीमागच्यापेक्षाही पुढचा करंट हा जास्त असेल. त्यामुळं माल विरळून काढा, हेच नम्र आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.